आणि यानंतर बातमी जेजुरीमधनं. अवघ्या महाराष्ट्राचं कुलदैवत असलेल्या जेजुरीच्या खंडोबा गडावर आज मर्दानी दसरा संपन्न झालाय. या दरम्यान जेजुरी गडावरती विविध कसरती सादर केल्या जातात. एका हातानं ही तलवार तोलून धरली जाते, पेलली जाते. दसऱ्याच्या दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी खंडा स्पर्धा मंदिराच्या समोरच्या प्रांगणामध्ये पार पडते. आज या स्पर्धेसाठी मोठ्या संख्येनं स्पर्धक आणि भाविक दोघे उपस्थित होते आणि सहभागी झाले होते. मार्तंड देव संस्थानच्या वतीनं या स्पर्धेतल्या विजेत्यांना बक्षीसही देण्यात आलं. अखंड महाराष्ट्राचं कुलदैवत असलेल्या जेजुरीच्या खंडेरायाची मर्दानी दसऱ्याची सांगता होतीये. पण ही सांगता कशा पद्धतीने होती तर अशी मर्दानी दसऱ्याची सांगता ही खंडा उचलून होत असते. हा 42 किलोचा मार्तंडाचा खंडा हा उचलला जातो. वेगवेगळ्या कसरती केल्या जातात. यामध्ये दोन प्रकारच्या स्पर्धा असतात. हा 42 किलोचा खंडा एका हातात उचलून तोलणे आणि दुसरा वेगवेगळ्या कसरती करणे. खरं तर ह्या जेजुरीच्या खंडेरायाचा जो दसरा असतो तो साधारणतः राज्यभरात 9 दिवस चालतो. परंतु दसरा जेजुरीच्या खंडोबाचा दसरा हा 10 दिवस चालतो. आपण बघू शकतो या ठिकाणी दाताच्या माध्यमातून हा जो स्पर्धक आहे तो खंडा उचलत आहे. हा जो खंडा आहे तो 42 किलोचा आहे. यामध्ये वेगवेगळ्या कसरती केल्या जातात आणि सकाळी दसऱ्याच्या दुसऱ्या दिवशी हा जो खंडा उचलण्याची स्पर्धा असते ती केली जाते. आणि 42 किलोचा खंडा उचलून जो जास्त वेळ उचलला जाईल वेगवेगळ्या पद्धतीच्या कसरा करून वेगवेगळ्या पद्धतीच्या कसरती करून जो खंडा उचलेल आणि जास्त वेळ तोलेल त्याला असं आपण बघू शकतो. या ठिकाणी 42 किलोचा खंडा दाताने उचलणं इतकं सोपं नाही आहे. परंतु ह्या वेगवेगळ्या प्रकारे खंडा उचलत जातात. खंडा उचलून जोर बैठक्या काढल्या जातात. दाताने उचलला जातो. असं ह्या खंडे उचलण्याची स्पर्धा असते. याला मार्तंड देवस्थानच्या वतीनं 30,000 पासून 5,000 पर्यंत वेगवेगळ्या प्रकारची बक्षिसं दिली जातात. आणि अशा पद्धतीचा दसऱ्याची सांगता या खेळाने केली होती, या स्पर्धाने केली जाते. आपण याचं प्रात्यक्षिक आता या ठिकाणी पाहिलेलं आहे. कॅमेरा पर्सन चेतन सहजयदीप भगत, एबीपी माझा, जेजुरी. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.